त्याच्या मुद्द्यावर. तेच माझं म्हणणं आहे की शिवसेनेची भूमिका ओबीसींच्या प्रती संदिग्ध भूमिका आहे, तसंच राष्ट्रवादीचं स्टँड क्लिअर आहे, राष्ट्रवादी ओबीसींसोबत नाही, कारण त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा त्यांचे जे काही नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते एका वेगळ्या याच्यामधले आहे, त्याच्यामुळे ओबीसीच्या प्रती त्यांच्या काही सद्भावना राहू शकत नाही. आणि म्हणून राहिला प्रश्न फक्त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षांचा. भारतीय जनता पार्टीला मागच्या 7 वर्षांमध्ये भारतातल्या लोकांनी आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि ओबीसींनी त्यांना अजमावून बघितलेलं आहे. आणि माझा सातत्याने आरोप आहे की बीजेपी यांचं फक्त ओबीसींमध्ये खंजीर खुपसण्याचं कामच केलं आहे, त्यांचा इतिहासच तसा राहिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसीला तारणहार म्हणून जर कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे. संबंध देशातला ओबीसी असेल तो पूर्णपणानं आक्रमकतेने आज या ठिकाणी आकर्षला गेलेला आहे. मी राज्याचा अध्यक्ष आदरणीय फडणवीस साहेबांच्या आदेशानं झालो. 29वा जिल्हा माझा आहे, या 29व्या जिल्ह्यामध्ये आम्ही आलेलो आहे. आज खऱ्या अर्थानं प्रायव्हेटलायझेशनच्या नावाखाली या देशामधनं घालवलेला आज राष्ट्रीय कंपन्या ज्या होत्या काँग्रेस पक्षानं निर्माण केलेल्या त्या पूर्णपणे विकायला सपाटा लावलेला आहे. आणि आमच्या ह्या कंपन्या आमचं राजकीय आरक्षण घालवलेलं आहे. खऱ्या अर्थानं कृष्णमूर्ती कोर्टाने 2000 साली निर्णय दिला आणि इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे आदेश सरकारला दिले, त्यावेळेला सत्तेत कोण होतं? तेच माझं म्हणणं आहे की शिवसेनेची भूमिका ओबीसींच्या प्रती संदिग्ध भूमिका आहे, तसंच राष्ट्रवादीचं स्टँड क्लिअर आहे, राष्ट्रवादी ओबीसींसोबत नाही, कारण त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा त्यांचे जे काही नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते एका वेगळ्या याच्यामधले आहे, त्याच्यामुळे ओबीसीच्या प्रती त्यांच्या काही सद्भावना राहू शकत नाही. आणि म्हणून राहिला प्रश्न फक्त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन पक्षांचा. भारतीय जनता पार्टीला मागच्या 7 वर्षांमध्ये भारतातल्या लोकांनी आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि ओबीसींनी त्यांना अजमावून बघितलेलं आहे. आणि माझा सातत्याने आरोप आहे की बीजेपी यांचं फक्त ओबीसींमध्ये खंजीर खुपसण्याचं कामच केलं आहे, त्यांचा इतिहासच तसा राहिलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ओबीसीला तारणहार म्हणून जर कुठला पक्ष असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे.